सवय लागायची कधी? हॅपी दसरा. हॅपी दसरा. नमस्कार, मी विद्या. मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे तो दसऱ्याच्या दिवशीचा आहे. दसऱ्याच्या दिवशी आम्ही काय केलं, दसरा हा दिवस आम्ही कसा साजरा केला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही काय केलं ते तुम्हाला मी थोडक्यात हे दाखवणार आहे. सकाळी उठल्याच्यानंतर पहिली सुरुवातीला सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्याच्यानंतर दरवाजामध्ये अशी रांगोळी काढलेली, देवाची पूजा पण करून झालेली आहे. या दसऱ्याच्या दिवशी आम्ही आपल्या घरामध्ये असणारे सर्व हत्यारं आहेत ते आम्ही पुसतो. इथे जे आपल्याकडे जे आहेत ते आपण त्याचं पूजन करायचं दसऱ्याच्या दिवशी. अशी आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे, तीच पद्धत आम्ही इथे मुंबईला पण वापरतो. या हत्यारांबरोबर आपण आपली सरस्वती म्हणून आपली पुस्तक, वही, पेन्सिल हे पण आपण पूजनासाठी ठेवायचं आहे. आणि आमच्याकडे आता दसऱ्याच्या दिवशी नवीन लोंबी येतात, मग त्या नवीन लोंबीचं तोरण आपल्या घराला बांधतात. ते पण आम्ही इकडे तोरण असं बांधलेलं आहे. आणि देवाला गोड म्हणून नैवेद्य म्हणून आम्ही इथे मिठाई ठेवलेली आहे. तसेच इथं सोनं म्हणून ही आपट्याच्या पानांची पण पूजा करतात आणि संध्याकाळी प्रत्येकाला देतात. ते पहिलं देवाला घालायचं आणि नंतर सर्व माणसांना द्यायचं आणि सगळ्यांकडनं आपण आपल्याला आशीर्वाद घ्यायचे असतात. सोनं द्यायचा एकच उद्देश असतो की आपल्या मनामध्ये असलेले क्लेश, राग सर्व मिटून आपण एकमेकाशी मैत्री किंवा आनंदाने राहू असं आपण सोनं देऊन आपण ते व्यक्त करतो. आमच्या हॉलच्या खिडकीच्या बाहेर असं गार्डन आहे. हा आणि आमच्या गॅलरीमधलीही झाडं पण आहेत. बघायला खूप सुंदर वाटतात. समोर पुढे एक रस्ता आहे, तिकडून जाणाऱ्या गाड्या आहेत. सकाळची चिमण्या, कबूतर अशी येतात. कावळ्यांचा आवाज खूप छान असं वाटतं. या दिवशी आम्ही जेवण आहे ते साधंच बनवलेलं आहे. पापड, बटाट्याची भाजी, गोडी डाळ, पुऱ्या, श्रीखंड आणि भात. असं हा केळीच्या पानावरती देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य भरत आहे. पुऱ्या त्याच्यावरती पेल्याने किंवा वाटीने मारायची, त्याच्यावर थोडी डाळ घालायची. डाळऐवजी तुम्ही दही घातलं तरी पण चालतं. आणि बटाट्याची भाजी, आपले हे श्रीखंड आणि पापड, मिरची जे का आपल्याकडे असेल ते असं नैवेद्य भरायचं. आणि नैवेद्य दाखवताना देवाच्या पुढ्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि थोडंसं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती हे आपलं ताट आहे ना पान ते नेऊन ठेवायचं. मुदा जो आहे तो आपण देवाकडे करायचा आणि शेंडा आहे तो आपल्याकडे करून असा नैवेद्य तीन वेळा दाखवायचा. आणि हा नैवेद्य खाण्यासाठी आमची किटू बसलेली आहे. त्या नैवेद्य म्हटलं फक्त किटू पापड आणि कुरडया काय आहेत नळ्या बिळ्या तेच खाणार आहे. बघा संध्याकाळी माझ्या किटूचा गरबा चालू झालेला आहे. इकडे ती गरबा खेळत आहे. सवय लागायची कधी? हॅपी दसरा. हॅपी दसरा. अगं मी तुला दिला आशीर्वाद, बोलू घेतलास. आयुष काकाल दिलं, आईला कधी देणार? हॅप्पी दसरा बेटा. नाही मला नाही माहिती.